जय देवी मंगला गौरी, जय देवी मंगला गौरी। ओ वाणन सोनिया ताटी रत्नांसी देवी, माणिकांचा वाटी हिरिया मोती ज्योती। जय एकतर केदार सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करते आहे आणि त्यांची त्यांच्या फिल्म्सची लहानपणापासून फॅन आहे, आणि ह्या सहाजणी ह्यांचं प्रतिनिधित्व माझ्या आवाजातनं करणं हा एक वेगळा मोठा चॅलेंज होता। नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लेट्स अप मराठी। राष्ट्रीय पुरस्कार विजेती गायिका सावनी आहे आपल्यासोबत। निमित्त आहे बाई पण भारी देवा या चित्रपटाचं। खूप खूप स्वागत आहे, खूप दिवसांनी भेटतोय, खूप छान वाटतंय तुला भेटून, आणि निमित्त किती छान आहे बघ ना, बाई पण भारी देवा या सेलिब्रेट वुमेनहुड, आणि तुला भेटून तू माझी मैत्रीण आहेस आणि तुला भेटून खूप छान वाटतं, आणि ह्या चित्रपटाच्या निमित्ताने भेटून अजून छान वाटतं प्रेरणा। आणि हा चित्रपट खरंच खूप स्पेशल आहे, याची गाणी असतील, या चित्रपटाचे डायलॉग्स, आणि मुख्य म्हणजे कास्ट। ज्या पद्धतीने सहाजणी आहेत, एक मातब्बर कलाकार आहेत, आणि त्या सहाजणी एकत्र या चित्रपटाचा भाग होऊन तुझ्या काय भावना आहेत? खरंच म्हणजे एका आपल्या प्रत्येकाच्या करिअरमध्ये असे काही माइलस्टोन्स असतात आणि अशा काही आठवणी असतात ज्या आपण आयुष्यभर जपतो। तर हा चित्रपट माझ्यासाठी तितका खास आहे की एकतर केदार सरांबरोबर मी पहिल्यांदाच काम करते आहे आणि त्यांची त्यांच्या फिल्म्सची लहानपणापासून फॅन आहे, आणि ह्या सहाजणी ह्यांचं प्रतिनिधित्व माझ्या आवाजातनं करणं हा एक वेगळा मोठा चॅलेंज होता। कारण त्या इतक्या धमाल आहेत, इतक्या मातब्बर आहेत की त्यांच्या योग्य असं मला गायचं होतं। आणि मंगळा गौर हा एक स्पेशली एक खास आपला जो प्रकार आहे, आणि वर्षानुवर्ष मंगळा गौर खेळली जाते, आपणही अनेकदा खेळली आहे, पण ते तसं गाणं अनेक वर्षांनी मराठी चित्रपटसृष्टीत येत आहे, आणि मला ह्याचं खास कौतुक मला साई पियुषचं ह्या निमित्ताने करावंसं वाटेल। कारण हे एकत्र बांधणं, कारण त्या प्रकाराची अनेक गाणी आहेत, ती गाणी 6 मिनिटांमध्ये बसवणं आणि तितक्या पॉवरफुली बसवणं हा एक मोठा चॅलेंज होता, जो त्या दोघांनी खूप छान लिलया पार पाडला आहे। आणि मला ती जबाबदारी दिली की तू बाई गा, आणि कोरस आहेत पण तू गा। तर आणि हे आम्ही काही वर्षांपूर्वी गायलो होतं, आता रिलीज आता हा फायनली होतो आहे, ह्याचा एक वेगळा आनंद आहे, आणि मी उत्सुक आहे चित्रपट बघायला। कारण आत्ता ट्रेलर लॉन्च झाला, ट्रेलर बघूनच असं होतं की वाव काय चित्रपट असणार आहे, काय धमाल असणार आहे। सो आय एम लुकिंग फॉरवर्ड। स्पेशल स्क्रीनिंग मी बघितलं, त्याचा काही खुलासा करणार नाही, पण ज्या वळणावरती तुझं गाणं येतं किंवा ते खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप चॅलेंजिंग आहे आणि थक्क करणार आहे सगळ्या गोष्टी, सो तुला त्यासाठी शुभेच्छा। आणि काय काय करतेस सध्या, त्याबद्दलही सांग ना, काय काय सुरू आहे सध्या? मी एकतर तुला आधीपासूनही माहिती आहे की मी साऊथच्या चित्रपटांसाठी पार्श्वगायन करते, त्यामुळे मी तमिळ आणि तेलुगू चित्रपटांसाठी सध्या गाते। गेल्या वर्षी 3 तेलुगू चित्रपट रिलीज झाले माझे, आणि ह्या वर्षी हा हे पहिलं गाणं ह्या वर्षातलं माझं रिलीज आहे ॲक्च्युली, त्यामुळे हे जास्ती स्पेशल आहे। आणि ह्याच्या व्यतिरिक्त यूट्यूब सिरीजचं काम करते आहे, माझं ऑफिशियल यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर म्युझिकली युअर्स नावाची एक नवीन यूट्यूब सिरीज मी लॉन्च केली आहे, ज्याच्यामध्ये लोकांच्या फरमाईशी मी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते आहे। सो असं काय काय वेगवेगळं चालू आहे, लाईव्ह शोज चालू आहेत, आणि नवीन जबाबदारी आहे की न्यू मॉम आहे मी, सो तीही जबाबदारी पार पाडते। आई पण तर आहेच, आई पण आहे तुझं, आई पण भारी देवा पण आता मी सध्या अनुभवते। सो पण हे जे गाणं आहे ते तुझ्यासाठी कशा पद्धतीने चॅलेंजिंग ठरलं? कारण प्रत्येक गाणं आपल्याला काहीतरी देऊन जातं, हे गाणं तुझ्यासाठी कसं स्पेशल? मी म्हटलं तसं, मेनली ह्या गाण्याचा फोर्टे हा आहे की ह्याची एनर्जी, आणि 6 जणी पडद्यावर ह्याच्यामध्ये दिसणार आहेत, आणि माझ्या एकटीचा आवाज आहे आणि अर्थात कोरस आहे पण, आणि ही गाणी आपली पारंपरिक गाणी आहेत जी प्रत्येकीच्या ओठावर आहेत। मंगळा गौर म्हणलं की ह्या गाण्यांशिवाय काही होऊच शकत नाही, सो ती गाणी जशीच्या तशी आणि त्याला एक स्वतःचा टच देऊन गाणं आणि तितक्या दमदारपणे गाणं हा माझ्यासाठी चॅलेंज होता। शुभेच्छा तुला या गाण्यासाठी आणि पुढील वाटचालीसाठी। थँक्यू, थँक्यू सो मच।